नमस्कार, VKB न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जून महिना हा नागपूरकरांसाठी जीवघेणा ठरताना दिसत आहे. उपराजधानीत भरधाव कार चालकांचा बेदरकारपणाचे सत्र सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका वेगवान कार चालकाने फुटपाथवर खेळणे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या 8 जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ हा अपघात झाला. नागपुरात एकामागून एक हिट अँड रनच्या घटना समोर येत असताना काल मध्यरात्री एका दारोडा कार चालकाचा उतावळेपणा 8 लोकांच्या जीवावर बेतला. बर्थडे पार्टी करून येत असलेल्या मद्यधुंद मित्राच्या टोळीने भरधाव कार गोड झोपेत असलेल्या निष्पाप लोकांवर चढवली. हे लोक रस्त्यावर खेळणे विकून उदरनिर्वाह करणारे लोक होते व त्यात महिला मुलांचा देखील समावेश होता. हे लोक फुटपाथवर दुकान लावतात आणि दुकान बंद करून रात्री तेथेच झोपतात. उमरेड मार्गावर जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. कार 3 महिला व 4 मुले व 1 पुरुषाच्या अंगावर गेली. यामुळे जोरदार आवाज झाला व एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही लोक मूळची राजस्थान येथील होती. अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी CCTV माध्यमातून लगेच शोध मोहीम राबवली. वाठोडा पोलीस ठाण्यामध्ये दिघोरी चौक येथे काल रात्री बारशा दरम्यान एक अपघाताची माहिती समजली होती. त्यानंतर तात्काळ आपले पोलीस येथे गेले. असं होतं की एक गाडी होती आणि गाडीमध्ये जे फास्ट जे इसमें कल 12:45 के बीच में 6 लोग थे. उन्होंने पार्टी किया था, बर्थडे का पार्टी मनाया और वो अपना दिघोरी चौक से उम्र रोड से जा रहे थे. उन्होंने दिघोरी नाकी के पास जो राजस्थानी लोग सोए हुए थे उनके ऊपर गाड़ी चला के दो लोगों की मौत हुई है और 7 लोगों को जख्मी किया है. उसमें से ये जो लोग हैं उनको हमने 1.5-2 घंटे में पकड़ा है और अभी उन कार्रवाई शुरू है. वेरना कार थी और चलाने वाला भूषण लांजेवार है. वो स्टूडेंट है, 20 साल का लड़का है और सभी उसके दोस्त है, वो सभी स्टूडेंट है. कार चालक भूषण लांजेवार याला अटक करण्यात आली. तो दारूच्या नशेत कार चालवत होता. सध्या स्थितीत 5 जण गंभीर जखमी असून त्यांचा उपचार सुरू आहे अशी माहिती वाठोड्याचे ठाणेदार विजय धिगे यांनी दिली. आहे चाललेली होती आणि त्यातनं जे आहे की फुटपाथच्या शेजारी काही झोपड्या बनलेल्या आहेत तर तिथे जे लोक बाहेर झोपलेले होते ही गाडीचं नियंत्रण जे ड्रायव्हरचं झोपड्यामुळे जे आहे ती गाडी त्या झोपड्यामध्ये गेली आणि त्यामध्ये जे आहे की 2 लोक जागीच म्हणजे मयत झाले आणि 7 लोक जे आहेत जखमी आहेत त्या लोकांना आपण GMC शिफ्ट केलेलं आहे. आणि हे जे वाहन आहे वाहनाचा शोध दरम्यान पोलिसांनी घेतलेला आहे आणि यातील जे 9 आरोपी निष्पन्न केलेले आहेत पैकी 5 जणाला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. या गोष्टीचा आता आपण तपासादरम्यान असं निष्पन्न होतं की हे जे 6 मुलं आहेत ट्युशनचे बॅचमेट आहेत आणि ते एकत्र जमल्यामुळे त्यांनी आणि जमलेले होते आणि त्यापैकी एकाचा काल वाढदिवस असल्यामुळे त्यांनी छोटीशी गेट टुगेदर केलेलं होतं. ते केक कटिंग केल्यानंतर मग ते बाहेर पुन्हा लॉंग ड्राईव्हसाठी जात असतील असं एक सध्या तपासामध्ये निष्पन्न होतं आणि ते जातेवेळी ते ही घटना घडलेली आहे. हे हा एज ग्रुप जे आहे 20 ते 19 अशा पद्धतीचे हे कॉलेजचे स्टुडंट आहेत. यातील जे आहेत की काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, काही इंजिनिअरिंग डिप्लोमा करत आहेत, परंतु मोस्ट ऑफ द जे आहेत की सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ते शिकत आहेत. काही एक विद्यार्थी तो पुण्याचा पण आहे. काल ते एकत्र आल्यामुळे त्यांनी आणि वाढदिवस असल्यामुळे त्यांनी हे गेट टुगेदर केलेलं होतं.